नमस्कार, शेतकरी कृषी दर्शन मध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत। शेतकरी मित्रांनो, या वर्षी पावसासारखे पडेल कडाक्याची थंडी, हिवाळा राहील जास्त दिवस। तर मित्रांनो, आता पाऊसही जास्त दिवस होता आणि आता हिवाळाही जास्त दिवस राहणार आहे। देशाच्या उत्तर क्षेत्रातील पर्वतीय आणि मैदानी भागात पावसाचा काळ संपला आहे। हिवाळा विंटरच्या सुरुवातीस संकेत दिसू लागले आहेत। या वर्षी कडाक्याची थंडी होईल पडेल आणि हिवाळ्यामध्ये विंटरचा काळ मोठा असेल असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे। हवेतील कमी होणारी आर्द्रता, कोरडे वेगवान वारे आणि स्वच्छ होणारे आकाश थंडीचे आगमनाचे संकेत देत आहे। पावसाळा संपल्यानंतर आकाशातील ढग गायब झाले आहे। दिवस हा कडक ऊन पडत असल्याने दमटपणा कमी होत आहे। रात्री तापमानात घसरत आहे, हे हिवाळ्याचे आगमनाचे संकेत आहे। 15 ऑक्टोबरपासून तापमान कमी होऊ लागले असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे। व हिवाळा चालेल जास्त दिवस। वरिष्ठ हवामान शास्त्रज्ञ JP Sharma यांनी सांगितले की हवेची दिशा बदलू लागली आहे। कमी दाबाचा उत्तर क्षेत्रात आता उच्च दाबामुळे हवेचा वेग वाढला आहे। काल रात्री कोरडे वारे वेगाने वाहत होते। या वातावरणात ला निनाची स्थिती निर्माण होत आहे। यामुळे थंडीही जास्त दिवस पडेल, थंडीही कडाक्याची जास्त असेल। अल निनाच्या स्थितीत त्याच्या उलट होते। या राज्यातून परतला मान्सून। मित्रांनो, या राज्यातून परतला मान्सून, लक्षात घ्या। उत्तर पर्वतीय राज्य जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, हरियाणा, राजस्थान, पश्चिम उत्तर प्रदेश आणि उत्तर मध्य प्रदेशातून मान्सून परतला आहे। ऑक्टोबरमध्ये दिल्लीत पाऊस पडण्याची शक्यता नाही। तर मित्रांनो, आता हे कन्फर्म झालं, दिल्लीमध्ये पाऊस पडण्याची शक्यता नाही ऑक्टोबरमध्ये। शेतीसाठी महत्त्वाचे म्हणजे हिवाळा शेतीसाठी खूप महत्त्वाचा असतो। इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ व्हीट अँड बार्ले रिसर्चचा संचालक डॉक्टर JP Singh म्हणाले की थंडीला लवकरच सुरुवात होईल आणि हिवाळा दीर्घकाळ राहणार असल्याने रब्बी हंगामातील पिकांना फायदा होईल। तर शेतकरी मित्रांनो, या वर्षी पडेल कडाक्याची थंडी, हिवाळा राहील जास्त दिवस। देशाच्या उत्तर क्षेत्रातील पर्वतीय आणि मैदानी भागात पावसाचा काळ संपला आहे, हे लक्षात घ्यावे। हिवाळ्याच्या सुरुवातीचे संकेत दिसू लागले आहेत। यावर्षी कडाक्याची थंडी पडेल आणि हिवाळ्यातही विंटरचा काळ मोठा असेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे। आणि कोरडे वेगवान वारे आणि स्वच्छ होणारे आकाश थंडीच्या आगमनाचे संकेत देत आहे। पावसाळा संपल्यानंतर आकाशातील ढग गायब झाले आहे। दिवसा कडक ऊन पडत असल्याने दमटपणा कमी होत आहे व रात्री तापमानात घसरत आहे, हिवाळ्याचे आगमनाचे संकेत आहे। शेतकरी मित्रांनो, अशाच प्रकारे नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। मित्रांनो, 15 ऑक्टोबरपासून तापमानात कमी होऊ लागेल असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र।